राज्यभरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी सायकल यात्री प्रणाली चिकटे परभणी शहरामध्ये पोहोचली आहे खासदार संजय जाधव तसंच पर्यावरणप्रेमी आणि सायकलिंग ग्रुपनं तिचं शहरात स्वागत केलं ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा सा वापर वृक्ष लागवड आणि संवर्धन पाणी बचत स्वच्छता तसंच प्लास्टिकचा वापर टाळणं याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातली प्रणाली सायकलवरून संपूर्ण राज्यात भ्रमण करत आहे आजवर तिने आदिवासी ग्रामीण आणि शहरी भाग स्थानिक संस्था शाळा आणि सरकारी यंत्रणेतले अधिकारी यांची भेट घेतली आहे त्या भागातली परिस्थिती समजून घेत लोकांशी समस्यांबाबत चर्चा करून ती लोकांना पर्यावरणाचं महत्व पटवून देते महाराष्ट्र जवळून अनुभवण्यासाठी तसंच स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी हा प्रवास करत असल्याचं प्रणाली सांगते साडे चौदा हजार किलोमीटरचा माझा प्रवास केलेला आहे मी प्रवासात काय करते तर प्रवासात लोकांशी संवाद साधते पर्यावरणासंदर्भात एकंदरीत आज जे आपण परिस्थिती पाहतोय वाढतं प्रदूषण सोबतच दिवसे ग्लोबल वॉर्मिंग जागतिक आव्हान आहे जगासमोर त्याचे परिणाम आपण महाराष्ट्रात आणि जगभर पाहतोय ढगपुटी सारखे असतील ओ, 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 दुष्काळ कोला ओला ओ, दुष्काळ अतिवृष्टीसारखे आणि त्याचे परिणाम हे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत शे, सामान्य शेतकऱ्यांना भोगावे लागते आणि स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याकारणाने ह्या परिस्थितीला मी स्वतः समोर जात होती आणि या सर्व गोष्टीचा मला वाटलं की अभ्यास करावा गाड्यांमुळे प्रदूषण होते ते कमी करण्यासाठी गाड्यांचा वापर कमी करावा शक्य ती कामे सायकलनी करावी वृक्ष लागवड करावी आणि सोबतच पाण्याची जपवणूक प्लास्टिकचा वापर टाळून आपण कापडी पिशवीचा वापर करावा आणि महत्त्वाचं सोबत आपल्या सर्वांना पोषक अन्न पाहिजे हे सगळे संदेश मी माझ्या प्रवासातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत